नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। शरीरातील उष्णता बाहेर काढणारे, पित्तशामक, त्वचेसाठी आणि केसांसाठी उपयोगी असणारे, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे कोकमपासून आज आपण सोलकढी बनवणार आहोत। नारळाच्या दुधाशिवाय आजची ही सोलकढी आपण बनवायची आहे। चला पाहूयात आजची रेसिपी। सोलकढी बनवण्यासाठी एका पातेल्यात मी 5-6 आमसुलं घालते। त्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि हे मिश्रण गॅसवर 10 मिनिटं जवळजवळ मीडियम गॅसवरती आपल्याला उकळून घ्यायचंय। छान उकळलेलं आहे, हे पाहू शकता, रंगही छान येतोय। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करायला ठेवून देऊया। एका मिक्सरच्या भांड्यात मी आता 3 लसूण पाकळ्या, 1 छोटीशी हिरवी मिरची, ही मिरची तिखट नाही आहे त्यामुळं मी छोटी मिरची घेतली आहे, आल्याचे तुकडे, हे सगळं वाटून घेऊया। वाटून घेतलेलं आहे मी। आता हे मिश्रण आपलं कोकमचं थंड झालेलं आहे, हाताने आपण कुस्करून घेऊयात व्यवस्थित। ही सोलकढी अतिशय चविष्ट लागते, ओळखताही येत नाही अजिबात। नारळाच्या दुधाशिवाय आपण कशी बनवली ते चौथा काढून टाकूया आपण। आता यामध्ये कोकमचं पाणी मी मिक्स करते। हे मिश्रण आपण गाळून घेऊया। अतिशय झटपट ही सोलकढी होते। गाळून घेतल्यामुळं चोथा वर राहील, सोलकढी पिताना अजिबात तोंडात येणार नाही। हे मिश्रण चमच्याने थोडंसं दाबून आपण त्यातलं पाणी काढून टाकूया। मस्त रंग आलेला आहे, पाहू शकता। आता एका भांड्यामध्ये मी 3 ग्लास ताजं ताक घेतलेलं आहे। हे ताक लोणी काढल्यानंतर जे ताक राहतं ते ताक आहे, अतिशय रुचकर असतं, हे आंबट नाही आहे। त्यामध्ये आपण हे कोकमचं मिश्रण मिक्स करूया। यामध्ये आता आपल्याला 1/2 टीस्पून काळं मीठ घालायचं आहे, 1 टीस्पून पिठीसाखर घालूया। पिठीसाखर घातल्यामुळं पटकन विरघळेल, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। थोडीशी कोथिंबीर चिरलेली मिक्स करूया। व्यवस्थित ढवळून घ्यायचे, हे फ्रीजमध्ये ठेवून थोडी थंडगार सोलकढी प्यायला खूप छान लागते। कोकमच्या आगळसारखा रंग जरी येत नसला तरी चव अतिशय सुरेख लागते, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। आता आपण हे ग्लासमध्ये सर्व करूया। उन्हातून बाहेरून आल्यानंतर प्यायला, तसेच मसाले भात किंवा पुलाव, खिचडी याबरोबर ही सोलकढी अतिशय छान लागते। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा आणि हेल्दी रहा। धन्यवाद।